नमस्कार मंडळी, माझं नाव आहे आदित्य आणि तुमचं स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आमच्या गावचा परिसर। तुम्ही म्हणाले परिसरात काय खासियत आहे, बोरिंग होईल ब्लॉग, तर मग काय करायचं, आपण जाऊयात मग वैराटगडावर। वैराटगड हा आमच्या गावाच्या जवळच आहे, तर बघूया कसा आहे वैराटगड। Ain't nobody really fucking with me like they always saying, all these people hit me up but I know that they be fake, gonna grab the lawn mower from the cut off while you stay। तर मित्रांनो, इथं पाठीमागं दिसतोय हा आहे वैराटगड। आणि वैराटगडावर जाण्यासाठी आपल्याला वरती जांभुळणे म्हणून एक गाव आहे, त्या गावामधून जावं लागतं। खाली मालुसरेवाडी म्हणून त्या गावातून एक रस्ता आहे, परंतु तो नाकाडावरून असल्यामुळे तिथून जाऊ शकत नाही, रस्ता खूप निसरडा असेल। त्यांनी तुम्हाला जांभुळणे गाव म्हटलं ते असं या ठिकाणावर आहे। आता सगळं धुकं झालेलं आहे या ठिकाणी, इंटरेस्टिंग होणार आहे हा खूप ब्लॉग, तर बघूयात। तर मित्रांनो, 7 सकाळचे आणि खालून आणि तिथं हा दगड दिसतोय ना, त्या दगडापर्यंतचा पॅच आहे ना, भरपूर खतरनाक आहे। पाहू शकता घाम आला आहे आणि धुक्याचं पण चांगलं साम्राज्य पसरलं आहे। इथं समोर दिसते ती वाई आहे, आमचा तालुका पूर्ण धुक्याच्या सावटाखाली आला आहे। आणि इकडे समोर दिसते गाव दिसते का, इकडे हे गाव आहे राजपुरी आणि ते येतं महाबळेश्वर तालुक्यामध्ये। इथून समोर मांढरदेवचा डोंगर दिसतो, इथून इथं खाली माझं गाव आहे, पण धुक्यामुळे काय दिसत नाही। आणि अजून भरपूर वरती चढायचं आहे, अक्षरशः हालत खराब झालेली। चला भेटूयात वरती। मित्रांनो, निसर्ग सौंदर्य आमच्या गावाला खूप लाभलंय, अप्रतिम असतं, पण आता ह्या चढाईला शरीर साथ देत नाही। लॉकडाऊनमध्ये घरी बसून बसून इतकं वजन वाढलंय ना, घाम आता इतका यायला लागलाय, शर्ट पण पूर्ण भिजलंय। कशा लेवलची मेहनत आहे, कशासाठी। मित्रांनो, तुम्हाला समोर दिसतंय हे जांभुळणे गावच्या आपण हद्दीमध्ये आलो आहे। हे समोर आहे ते शेती, इथं काही दशकांपूर्वी शेती केली जायची। बघा डोंगरावर पण त्या काळी गाव। तर मित्रांनो, हे आहे जांभुळणे गाव आणि हे गावातील बाळसिद्धनाथाचं मंदिर। इथं दर रविवारचं मुलं येऊन देवाची आरती करतात, आत्ताच मुलं आरती करून गेली। आणि इथून बाहेर आलं आणि पाठीमागच्या बाजूला गेलं, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं पडकी घरं आहेत, तर त्याचे काही अवशेष आहेत इथं इथं खाली बघू शकता तुम्ही। तर तुम्हाला वाटेल की या घरातली माणसं कुठे गेलीत, तर ही माणसं खाली आसपास म्हणजे वाघजेवाडी शेलारवाडी अशा गावांमध्ये स्थलांतरित झाली, कारण का इथं जंगली प्राण्यांचा खूप नंतर त्रास होऊ शकतो या कारणाने। आणि परत खालून खालच्या गावावरून वरती येणं म्हणजे खूप अवघड काम। हे असं आहे घर आतमधून, तर मित्रांनो आता आपण पोचलोय गडाच्या माथ्यावर। तुम्हाला जर स्वर्ग बघायचा असला ना, तर तुम्ही इकडे या, अतिशय उत्कृष्ट लोकेशन। धाप लागली। तर मित्रांनो,
ज्या स्वर्गाची मी गोष्ट करत होतो हा तो स्वर्ग आहे. तुम्ही जर पाहिलं तर वाई तालुक्यात जेवढे गड आहेत ना, त्या गडांवर असा विस्तीर्ण पठाराचा प्रदेश तुम्हाला दिसेलच. या भागाची भौगोलिक खासियतच ती आहे. आणि व्ह्यू समोर सगळे ढग लोक तुम्ही काय म्हणू शकता, पण अप्रतिम व्ह्यू. मित्रांनो, वराडगडावर तुम्हाला अशी छोटी छोटी तळी दिसतील. कॅमेरा फोकस करतोय का नाही काय माहिती, पण गवत हा 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 एक नंबर. मित्रांनो, या पठारावर जर तुम्ही बघाल ना, इथं पाठीमागे दिसतंय का कुठं आहे, हा या ठिकाणी इथं जे झाड आहे ना ते एकच असं आहे ना मोठं झाड ह्या पठारावर आहे. जर बाकीचं बघितलं ना तुम्ही माझ्या पाठीमागून बघा, असं ही छोटी छोटी अशी झाडं दिसतील, पण मोठं झाड तुम्हाला एक पण दिसणार नाही. आणि पूर्ण असं विस्तीर्ण पठार आहे, थोडासा अनइवन सरफेस आहे म्हणून इथं जास्त पर्यटन नाही. आणि तसा हा अनएक्सप्लोअर्ड किल्ला आहे, पण आमच्यासाठी जन्नत आहे. तो समोर दिसतोय तो वैराटगड, आणि इथं खाली माझं गाव दिसतंय का. कॅमेरा झूम नेहमीप्रमाणे बोंबललेलं. आणि इकडं समोर बावधन, ते तिकडं वाई सकाळी आधीच्या फुटेजमध्ये दिसतं आहे की पूर्ण दुःख आहे, आता ते जरा क्लिअर झालं आहे. आणि इकडं ती राजपुरी दाखवली होती महाबळेश्वर तालुका, तो पूर्ण धुक्याच्या सावटाखाली गेला आहे. आणि बाकी हा असा व्ह्यू आहे. मित्रांनो, गडावर रिफ्रेशमेंटसाठी काय खायचं तर असे बिस्किट्स खायचे. तर पाठीमागं बॅग आहे दिसते का, पूर्ण बॅग ही भरून बिस्किट आणि कुरकुरे आणलेले आहेत. आणि रॅपर्स नेहमी बॅगेत ठेवा, इथं अशा ठिकाणी घाण अजिबात करू नका. गडाच्या पलीकडच्या बाजूला वाई तालुका तो दाखवलो तुम्हाला, आणि गडाच्या पाठीमागच्या बाजूला हा संपूर्ण जावली तालुका, त्या तिकडे सातारा. आणि इथून दिसत आहेत का माहीत नाही, पण त्या समोरच्या डोंगराच्या पाठीमागे विंडमिल्स आहेत, पवनचक्क्या. तर त्या आहेत कास पठाराच्या इथल्या, म्हणजे त्याच्या पाठीमागं बामनोली, कास बामनोली माहीत असेल तुम्हाला, तिथून वासोड्याचा ट्रेक करता येतो, ती जागा त्या बाजूने. आणि आमचे टीममेट्स हे शुभम गायकवाड आणि राहुल बनसोडे हे रायगडलं होते आपल्याबरोबर, आठवत आहे का. तर आता तिकडं जायचं आहे. गडावर आलोय म्हटल्यावर गडाची ऐतिहासिक आहे आणि भौगोलिक माहिती देणं गरजेचं आहे. तर हा समोर असा जो दिसतोय तो गडाचा मेन भाग आहे, मध्ये ही छोटीशी दरी आहे. आणि या बाजूनं म्हटलं तर पायऱ्या आहेत, इथून एक चोरवाटे. आणि कुठं गेलं, हा इथे वरती एक महादेवाचं मंदिर आहे. आणि ऐतिहासिक महत्त्व या गडाचं असं की शिलाहार राजा भोज याने 11व्या शतकात या गडाचं बांधकाम केलं, आणि त्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या गडाचा उपयोग टेहाळणीसाठी आणि सैनिकांच्या छावणीसाठी होत असे. आणि इथून टेहाळणी करायची म्हटली तर या बाजूला पांडवगड, त्याच्यानंतर रायरेश्वर, कमळगड आणि केंजळगड असे तीन गड दिसतात. आणि सातारच्या बाजूला पण एक गड दिसतो, त्यामुळे संदेश वहन किंवा त्या काळात जे काही ते तोफांचे संदेश द्यायचे ते इथून दिले जात असे. आणि समोर दिसतोय तो नागेवाडी प्रकल्प आहे, म्हणजे धरण आहे ते. आणि या बाजून एक छोटासा कॅनॉल जातो, त्यामुळे पाण्याची कमतरता या प्रदेशाला अजिबात नाही. आणि ऊन सगळं म्हणजे नॉर्मल असतं, प्लेझंट वेदर ज्याला म्हणतात ना ते, या ठिकाणी इथं कशाचा जास्त त्रास नाही. दुष्काळ तर
कधी बघायलाच नाही. मित्रांनो, तर ही वाट जी तुम्हाला दिसते ती चोरवाटेकडे जाते. चोरवाटेतून कड्याच्या वरती आहे आणि हा रस्ता जिथनं आम्ही चाललो आहे तो प्रवेशदाराकडून जातो, तिकडून पायऱ्या आहेत. चोरवाटेकडून गेलं तर चढणं खूप अवघड आहे तिथून, त्यामुळं नेहमी सोपा पर्याय निवडावा म्हणून आपण चाललो आहे प्रवेशद्वाराकडून. आमची टीम भरपूर पुढं जाते, एक्सपिरियन्स्ड माणसं आहेत ती, खूप डेडिकेशन लेवल बघा. वर येताना कॅटरपिलर नवीन शूज फाटलाय, बघू दाखव जरा नवीन शूजचं काय सत्यानं झालंय बघा तुम्ही. मी किती खतरनाक हे ते जांभूने गावापर्यंत येताना तेवढे जरा खडतर आहे, बाकी वरती एकदम स्मूथ आहे, बाकी काही विषय नाही. आणि या बाजूला इकडं थोडंसं जंगल टाईप आहे, बघूया त्या जंगलात काय आहे. तिथं एक सिक्रेट आहे म्हटलं होतं मी, जंगलात सिक्रेट आहे. तर ते सिक्रेट काय आहे, तर इथं पडकी घरं दिसत आहेत का. तर ही घरं कोणाची आहेत, आमच्याच पूर्वजांची आहेत, म्हणजे माझ्या आजोबांची आई या ठिकाणी राहायची असं आमच्या घरातले सांगतात, म्हणजे त्याप्रमाणे ही आमच्याच पूर्वजांची घरं आहेत. त्या थोड्याशा जंगलाच्या पॅचमधनं आपण पुढं आलो ना की या इथं आपल्याला एक छोटंसं मंदिर दिसतंय. तर ते मंदिर कोणाचं आहे, इथं लिहिलं आहे लक्ष्मी माता मंदिर. दिसतंय का, दिसलं. इथं खाली देवी आहे आणि या बाजूला गुहा आहे एक छोटीशी. इथं आणि या ठिकाणाहून पायऱ्या गडाच्या चालू होतात. या लक्ष्मी माता मंदिराच्या इथून आपण वरती आलो की हे गडाचं मुख्य द्वार आहे. या इथून अशा पायऱ्या आहेत, वरती तुम्हाला तटबंदी दिसेल. आणि या बाजूने गेलं ना तर गडाचे पाण्याचे टाके इकडून लागतात, 7 टाके जिथं. तर वरती जाण्याच्या आधी आपण पहिले पाण्याचे टाके बघून येऊया. मित्रांनो, महाद्वाराच्या इथून आपण त्या टाक्यांच्या तिकडून इकडं आलो पाठीमागच्या बाजूला गडाच्या. ही अशी एक वाट दिसते, इथं खाली एक खिंड आहे आणि तिथं एक गणपतीचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या तिथून वरती आलं की हा असा बऱ्यापैकी सोपा रस्ता आहे. आणि ह्या बाजूला दिसतोय तो NH4 पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग. आणि ह्या बाजूला बघाल तर हा आहे ध्वजस्तंभ आणि गडाची तटबंदी. त्या टाक्या आहेत, ॲप्रॉक्झिमेटली 7 टाक्या आहेत असं म्हणतात याला, आमच्या इकडच्या भाषेत गडदा असंही म्हणतात. पाणी इथलं प्याल ना तुम्ही, अतिशय फ्रीजचं किंवा मडक्याचं पाणी प्याल आहे याच्या पुढं. हे असं पाणी पाझरते. ह्या टाक्यांच्या वरती तुम्ही बघाल तर एक असे 2-3 मधमाशांचे पोळे आहेत, ज्यांना आपण इंग्रजीत हॉर्नेट असं म्हणतो, आगेमऊ. तर त्यांचा असा इन्सिडन्स आहे की ज्यावेळी आधी आम्ही आलो होतो 2 महिन्यापूर्वी, त्यावेळी कुणीतरी त्यांच्याशी छेडखानी केली आणि ते या माशाची उथाळल्या. आणि त्यानंतर त्यांनी असा काय इथे उत्पात माजवला ना, ते काय शब्दात व्यक्त करता येऊ शकत नाही. 2-3 जण इंजर्ड झाले त्याच्यामध्ये, खूप भयानक असा चावतात त्या. तर तुम्हाला एकच इन्स्ट्रक्शन आहे की ज्या वेळी तुम्ही कुठेही जात असाल त्यावेळी जर हे असला प्रकारचा असेल ना, अजिबात त्याला दगडी मारायचा किंवा काही करायचा प्रयत्न करू नका. छेडलं तुम्ही की तुमचा विषय संपला, मग लय बेकार. टाक्यांकडे जाताना किंवा त्या खिंडीतून वरती येताना या अशा पायऱ्या पण आहेत, म्हणजे महाद्वाराच्याच पायऱ्या आहेत एक प्रकारे. म्हणजे ही जी बाजू तुम्हाला दाखवली ही आसलिया गावाकडून येते, आणि ही जर बाजू बघितली तर ही आमच्या शेलारवाडीकडून येते, शेलारवाडी व्याजवाडी. आणि हे समोर
बाउदन। महाद्वाराच्या दोन्ही बाजूला ही या बाजूला एक तटबंदी आहे आणि या बाजूला तटबंदी आहे आणि हे समोर महादरवाजा आणि ॲज युजुअल आपल्या तालुक्यातल्या सर्व गाड्यांप्रमाणे याचं हे प्रवेशद्वार पडलेलं आहे। फक्त थोडेसे काही अवशेष दिसत आहेत, जसं की मागच्या आपण केंजळगडाच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं हे अशा प्रकारे। आणि इथून वरती गेलं की मेन आपला गडाचा प्रदेश येतो। मित्रांनो, महाद्वारामधून आपण वरती आलो तर या ठिकाणी एक हनुमानाचं मंदिर आहे अशा प्रकारे। आपण दरवाज्यातून ज्यावेळी वरती येतो त्यावेळी आपल्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला तळे दिसतात। समोर एक पार आहे, तिथे झाड आहे, झाडाच्या पलीकडे शंकराचं मंदिर त्या ठिकाणी दिसते। मित्रांनो, तर हे आहे वराडगडावरचं महादेवाचं मंदिर। त्याच्यासमोर हा साबा मंडप, तिथे तुम्ही बसू शकता। आणि या बाजूला समोर सातारा सिटी आणि तिथे साताराचा तारा, अजिंक्य तारा। आणि या बाजूला गडाची तटबंदी, दोन्ही बाजूला तटबंदी आहे पण थोडीशी ढासळलेली आहे। असा हा गडाचा प्रदेश किंवा पठार काय म्हणू शकता तुम्ही। मित्रांनो, गडाची ही जुनी तटबंदी आहे, तुम्ही बघू शकता इथं खाली कडा आहे, एकदम कातळ कडावर ही तटबंदी बांधण्यात आली। जुनी तटबंदी अजून शिल्लक आहे कारण का किल्ला बहुतांशी असा अनएक्सप्लोर्ड आहे, इथं कोण जास्त येत नाही। आसपासच्या प्रदेशातलीच माणसं, पण बाहेरचं जास्त कोण येत नाही इथं। आणि या बाजून असं खाली उतरलं की चोरवाटे, आता आपण चाललो आहे चोरवाटेकडे। मित्रांनो, तर या ठिकाणी सरदारांच्या वाड्यांचे काही अवशेष तुम्हाला दिसतील। हे असे वाड्याचे अवशेष आहेत, जर आपण पुढे जाऊन बघूयात अजून तिकडे काहीतरी बोर्ड आहे एक। मित्रांनो, तर हे आहे शस्त्रागार, म्हणजे जिथे शस्त्र ठेवली जायची अशी जागा ही। नेहमीप्रमाणेच इथेही वास्तूचे फक्त अवशेषच तुम्हाला मिळतील आणि निसर्ग तर नेहमीच सांगतोय मी अतिशय उत्कृष्ट असं निसर्ग सौंदर्य लाभलं या ठिकाणी आपल्या वैराटगडाला। नैसर्गिक तलावांची काही कमी नाही, साधारणतः 5 ते 6 तलाव गडावरतीच आहेत। आणि ते समोर पठार दिसतंय जिथून आपण आलो मागाशी, त्या पठारावर 2 तलाव आहेत, पाण्याची कमतरता 0%। या बाजूनं आलो आपण, जसं तुम्हाला म्हटलं आपण चाललो आहे चोरखिंडीकडे किंवा चोरवाट ज्याला म्हणतो त्या बाजूला। इकडं अशी उभारलेली जरा तटबंदी दिसेल तुम्हाला गडाची, जसं ह्या बाजूला दिसतंय ही तटबंदी आणि गडाच्या ह्या बाजूला तटबंदी। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत वराडगडावरच्या चोरवाटेकडे। तर चोरवाट म्हणजे नक्की काय? तर गुप्त मार्ग
असं आपण म्हणू शकतो चोरवाटेला. अशा प्रकारे आता इथनं उतरायचं कसं याचं डेमॉन्स्ट्रेशन आमचं कोणतरी टीममेट दाखवते, ह्यांच्यापैकी कोणतरी एक. गेट रेडी टू फाईट. चोरवाटे, या चोरवाटेतून जावली साईडला आपण उतरतो. ही म्हणजे जावलीचा भाग आहे, हा जावली तालुका. इथनं उतरणं बऱ्यापैकी सोपं आहे चोरवाटेमधून, परंतु चढणं महाकठीण काम. जसं की आपण गडावर येताना मी दाखवलं होतं, आम्ही जाताना या रस्त्याने गेलो होतो आणि येताना या रस्त्याने आलो. म्हणजे हा रस्ता प्रवेशद्वाराकडे जातो आणि हा रस्ता चोरवाटेकडे. आणि आता आपण चाललेलो आहोत परत आपल्या घराकडे, कारण का घरी जाणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं की तो अवघड पॅच, तर इथं वरती दगड दिसतोय, तिथून ते खाली त्या बाईक आहे तिथपर्यंत हा सगळ्यात अवघड, म्हणजे जिथून तुम्ही चढाई स्टार्ट करता तिथंच अवघड आहे. नंतर वरती गेल्यावर एवढं काय नाही, तिथं त्या मंदिरात स्टॉप घेतला त्यानंतर तुम्ही इझिली वरती जाऊ शकता, तसं काय प्रॉब्लेम नाही. परंतु हा एवढा पॅच उतरताना एकदम स्मूथली येत आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर भेटूया आपण खाली गेल्यावर गडाच्या पायथ्याला. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत गडाच्या खाली, म्हणजे गावच्या रस्त्याला. तुम्ही हा रस्ता बघा. तर आपण होतो तिथे वर गडावर आणि असं पाठीमागनं फिरून इथून खाली आलो आहे. चढण फक्त अवघड आहे या गडाची, उतरताना काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.